नमस्कार मंडळी, कसे आहात? आय हो तुम्ही चांगलेच असणार. तर चला, वेळ न गमवता सुरू करूया पार्ट टू. तर बघा, इथे किती सुंदर सुंदर बैलांना सजवून आणलेलं होतं. बघा काय लिहिलं आहे इथे, नाद शर्यतीचाच. असे खूप सुंदर सुंदर जोड्या इथे पोळ्यामध्ये आलेल्या होत्या. तर चला बघूया आपण. तर आजपर्यंत मी फक्त कानानेच ऐकलं होतं की बाबा शेगाटमध्ये बैलपोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा होतो. आज ते डोळ्यांनी बघूनही घेतलं. इथे खूप सुंदर सुंदर अशा बैल जोड्या सजवून आणलेल्या होत्या. आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मन मात्र प्रसन्न झाले. त्याचप्रमाणे गावातली गावकरी मंडळी तसेच इतर गावातलीही मंडळी इथे बैलपोळा हा सण साजरा करण्याकरता उत्साहाने जमलेली होती. तर काही क्षणातच गावचे पाटील आले. पाटलांच्या हस्ते मंगलाष्टक लागणार आणि पाटील तोरण तोडणार. तोरणाचं खूप महत्त्व असतं शेतकऱ्यांना आणि त्यांच्या बैलांना. जसे पाटील साहेब आले तसेच त्यांच्या अवतीभोवती लोकांची गर्दी जमा झाली. पाटील साहेबांनी थोडीफार चर्चा केली आणि त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स दिल्या. इन्स्ट्रक्शन देऊन लगेचच मंगलाष्टकाला सुरुवात झाली. तर बघा, इथे गावकरी मंडळी मंगलाष्टकासाठी उभे आहे. वेळ न गमावता मंगलाष्टकही पार पडले. मंगलाष्टक संपताच पाटील साहेबांनी तोरण तोडले. बघा, जसे तोरण तुटले तसेच शेतकरी बांधव तोरणावरती तुटून पडले, कारण या तोरणाचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यानंतर आनंदाच्या भरात एक आजी इथे नाचत होती. जणू सणाचा खरा आनंद ही आजीच घेत होती. त्यानंतर शेतकरी बांधव आणि त्यांचे बैल हे मलकापुराकडे प्रस्थान करत होते. त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा प्रस्थान केले. तर चला आता जाऊया मलकापूरमध्ये. मलकापूरमध्ये शेगाटमधील सर्वात मोठा बैलपोळा हा साजरा केला जातो. मग काय, वेळ न करता आम्हीही पायदळ गावकऱ्यांबरोबर जायला निघालो. आपली परंपरा, आपले सण हे साजरे केलेच पाहिजे. नाहीतर एक दिवस आपल्या पुढच्या पिढीला हे सण फक्त पाठ्यपुस्तकामध्येच वाचायला मिळणार. गप्पा करत असताना वेळेचं काही भानच राहत नाही. तर आपण आता आलेलो आहे थेट मलकापूर इथे. येथे सर्वात मोठा पोळा हा साजरा केला जातो. बघा किती गर्दी आहे. असंच उगास नाही म्हणत शेगाटला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलपोळा सण साजरं करणारं शहर. तर आपण आलेलो आहे आता बजरंगबलीच्या मंदिराजवळ. इथे आता मंगलाष्टक होणार आणि परत एकदा पाटील साहेब तोरण तोडणार. त्यानंतर शेतकरी बांधव आपले बैल घरोघरी फेरी मारायला नेणार. दारात आलेल्या बैलजोडीची घरची आई, बहीण, सून ही पूजा करणार आणि पुरणपोळीचा नैवेद्य त्या बैलांना खाऊ घालणार. तर इथे थोडी गडबड झाली. मंगलाष्टक संपायच्या आधीच लोकांनी तोरण तोडले. मंगलाष्टक संपले आणि पुन्हा परत एकदा ही आजी आम्हाला दिसली. आजी सुंदर असं नृत्य करून तिच्या मनातील आनंद व्यक्त करत होती. नंतर लगेचच शेतकरी आणि बैलजोड्या घराकडे जायला निघाल्या. मग आम्ही पण हळूहळू आमच्या गाडीकडे जायला निघालो. आमची गाडी शेगाटच्या त्या टोकाला होती.
आम्ही इकडे खूप लांब आलेलो होतो, मग पायी पायी काय गावकऱ्यांसोबत आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचलो. तो अशा प्रकारे शेगाडचा पोळ्याचा सण हा साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आमच्या टीमसाठी एक थम्सअप द्या, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग. तर चला भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मजेत राहा.